ती आहे खुनी, म्हणजे ही ह्या दोन म्हणजे खेकडे पकडण्यासाठी देखील याचा उपयोग होतो, तसंच मासे पकडण्यासाठी देखील ह्याचा उपयोग होतो. तर असं घर आहे हे बघा, बघू शकता संपूर्ण कौलेत घराला. अजिबात स्लॅब किंवा पत्रा बित्र काय डेव्हलप करायचं नाही, कौलच ठेवायची मला त्या. कुठे क्वचित पाहायला मिळालं तर, नाही तर मला तर वाटते जवळजवळ तुम्हाला नाहीच पाहायला मिळणार. हा बघा, ह्या जुन्या काळातला पेटे आहेत, 1, 2, 3, 4 एक नंबर व्ह्यू मित्रांनो, क्लास. हे बघा, बघू शकता समोर आपल्या काकाचं घर आहे आणि हे अण्णा आजोबांचं. आणि नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय थेट कोकणातून. म्हणजेच मी आता आहे गावी. काल रात्री मित्रांनो 6 वाजता मी पोचलो इथे, मी बघितलं असेलच व्हिडिओमध्ये. त्यानंतर भरपूर दमलेलो, झोपलो, व्हिडिओ काय कुठली केली नाही. तर आता थेट सकाळी व्हिडिओला सुरुवात करतोय. मी आता दाखवतोय मित्रांनो कोकणातलं माझं घर आणि इथल्या आजूबाजूच्या काय गोष्टी आहेत ना, त्या ह्या व्हिडिओमध्ये असणार आहेत. आणि आता बरोबर वाजलेले आहे सकाळचे 7:30. तर मित्रांनो माहोल बघू शकता तुम्ही, एक नंबर माहोल आहे गावचा. तर सर्व काही मित्रांनो मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता मित्रांनो ही गाडी देखील इथेच पार्क केली आहे काल रात्री. आणि हे काकाचं घर आहे, आपल्याला जायचं आहे वरती. म्हणजे आमचं जे घर आहे ते वरती आहे आणि ॲक्च्युली ही संपूर्ण मित्रांनो अशी वाडी आहे. आणि ही काकाचं आणि इकडे अण्णा आजोबांचं असे दोन घर इकडे साईडला आहेत. तर आता मी खालीच थांबलेलो आम्ही काल, कारण वरती कोण नसतं आमच्या घरी. पप्पा मम्मी गावी आहेत आणि आजी पण गावी आहे, त्यामुळे आम्ही जेव्हा येतो तेव्हा ते घर उघडतो. पण मी ते घर तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आत्ता जिथे आम्ही थांबलेलो ते तुम्हाला दाखवतोय. हे संपूर्ण असं काकाचं घर आहे बघू शकता. आणि सर्वात मेन खासियत म्हणजे मित्रांनो ही जमीन, शेणाची असलेली जमीन. मित्रांनो ह्या काय कोकणातल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या जपून ठेवलेल्या आहेत आणि त्याच खरोखर म्हणजे बघण्यासारख्या आहेत. तर बघू शकता तुम्ही संपूर्ण हे असं घर आहे. इकडे त्यांनी नवीन रूम केला आहे. दारासमोर असलेली तुळस, तिकडे कोंबड्या बघू शकता. म्हणजे व्हिडिओला बॅकग्राऊंड द्यायची काही गरज नाही. या बॅकग्राऊंडला तुम्हाला इथे सकाळी उठल्या उठल्या कोंबड्यांचा जो आवाज असतो ना तोच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खरोखर एक नंबर, म्हणजे अलारामची काहीही गरज नसते इकडे कोकणामध्ये. ही एक मोठी खासियत आहे, हे एक नंबर वाटतं मित्रांनो सकाळचं वातावरण. आहे बघा, बघू शकता समोरच विहीर आहे. हे बघा कोणतरी पाणी काढतं तिकडे. हे बघा, ह्या सर्वच गोष्टी मित्रांनो मला अनुभवायच्या होत्या, त्यामुळेच म्हटलं आपल्याला गावी जाणं गरजेचं आहे. तर आता थोड्याच वेळामध्ये मित्रांनो मी आंघोळ करतो आणि मग थेट पुन्हा एकदा तुम्हाला भेटतो. मित्रांनो आताच आंघोळ वगैरे करून बाहेर आलोय आणि याचा आपला दौरा असणार आहे मालवणचा. तुम्हाला मी काल बोललोच आहे. तर आता आपण थोड्याच वेळामध्ये म्हणजे 1-1.5 तासामध्ये मालवणच्या दिशेने निघू. पण त्याआधी म्हटलं इथल्या बाजूच्या काय गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो अजून एक गोष्ट जर तुमच्या लक्षात येत असेल तर तुम्ही बघू शकता. हे बघा, हा गावी जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत ज्या जुन्या आहेत, म्हणजे मासे पकडण्यासाठी ह्या वापरात आणल्या जातात. तसंच बघू शकता ही एक आहे, ती आहे खुनी. म्हणजे ही ह्या दोन म्हणजे खेकडे पकडण्यासाठी देखील याचा उपयोग होतो, तसंच मासे पकडण्यासाठी देखील ह्याचा उपयोग होतो. तर अशा काही जुन्या गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर त्यातील अशा गोष्टी तुम्ही बघू शकता. मित्रांनो चार साईडला बघू शकता, इकडे सर्व शेती करतात, त्यामुळे आता शेती झाली असल्यामुळे हे असं सगळं तुम्हाला मोकळं दिसतंय. बघा ही विहीर, मी तुम्हाला मागाशी म्हटलं ना समोरून आपल्याला ही विहीर दिसत होती, हीच विहीर आहे, सार्वजनिक विहीर आहे एकच. तर आता चला इथूनच आपल्याला वरती जायचं आहे. ही पाकड तुम्ही बघताय ना, ह्या पाकडीने आता आपल्याला वरती जायचं आहे. दोन रस्त्यात जायला, एक इकडून वाटेने ह्या वाटेने तुम्ही जाऊ शकता आणि एक म्हणजे आता आपण इकडून विहिरीच्या इकडून आलो तर आता आपण इकडून चाललो आहे. कारण ते काका आहेत त्यांच्याकडून चावी घेतो, कारण मी ॲक्च्युली चावी आणायला विसरलो आहे त्यामुळे सगळा घोळ झाला आहे. पप्पा बोलले की त्यांच्याकडे चावी असेल कदाचित, तर आता बघूया त्यांच्याकडे असली तर ठीक, नाहीतर मग तुम्हाला मी बाहेरचा सगळा परिसर दाखवेनच. आणि मग नंतर कधीतरी येईन तेव्हा मग डीपली पूर्ण आतमधून वगैरे सर्व पूर्णपणे कोकणातल्या घराचा रिव्ह्यू देईन. हे बघा, ही अशी दुसरी वाट आहे मित्रांनो वरती जाण्यासाठी, त्या वाटेने आता आपण चाललेलो आहे. समोर तन्मय जातो आहे, ही संपूर्ण अशी वाडी चालू झालेली आहे. मित्रांनो फायनली आता आपण एंट्री करतोय घरामध्ये. त्या काकांकडे चावी मला भेटली, नशिबाने चावी होती त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि आता मित्रांनो बघू शकता चार साईडला, हे वरचं आपलं घर आहे वाडीमधलं, म्हणजे
मगाशी खाली बघितलं ते काकाचं घर आणि हे आमचं घर. तर संपूर्ण मित्रांनो तुम्ही व्ह्यू बघू शकता, इथेच गणपती बसतो. मागच्या वर्षी मला गणपतीला यायला नाही मिळालं, त्यामुळे ठीक आहे. आणि हा असा काहीसा नजारा हे बघा, बघू शकता समोरचं घर देखील, म्हणजेच दीपूदादाचं घर आहे. आणि इकडे परशुरामचे जे आमचे आजोबा आहेत त्यांचं हे घर आहे समोरचं, तुम्ही बघू शकता अगदी संपूर्ण असा व्ह्यू आहे. आणि हे ते काका आहेत म्हणजे नाना, संतोष नाना, त्यांच्याकडून आता आम्ही चावी घेतली. आता आतमध्ये जाऊया. हे बघा इथे पण तीन घरं आहेत, हे दोन काकांची घरं आहेत म्हणजे दोघं पण मुंबईला असतात. आणि हे आपलं घर आहे, हे बघा संपूर्ण बघू शकता तुम्ही. आता कसं आहे ना मित्रांनो, इकडे कोणत राहत नसल्यामुळे काही डेव्हलपमेंट झालेली नाही आहे आणि करायची देखील नाही आहे मला कोणती डेव्हलपमेंट, कारण त्याचं कारणच तसं आहे. कारण जर आपण गावी येतो आहे तर मित्रांनो गावचं घर हे गावासारखंच ठेवायचं आहे मला, त्यामुळे मी पप्पांना पण बोललो की गावचं घर हे गावासारखंच असलं पाहिजे. कारण कसं आपण मोस्टली बघतो की मित्रांनो जी मुंबईची जी राहणीमान आहे किंवा शहरातली जी राहणीमान आहे तेच लोक गावाला पण करायचा प्रयत्न करतात, पण कुठेतरी ती चुकीची गोष्ट आहे. गावाला असलेल्या सारवलेल्या जमिनी किंवा अजून ज्या काय जुन्या डेव्हलपमेंट आहेत किंवा जुन्या ज्या काय गोष्टी आहेत त्या जर आपण घालवून जर नवीन काहीतरी ॲड करतोय तर ते फायदा नाही. मग तिकडे पण तेच आणि इकडे पण तेच, मग बघायला काहीच उरणार नाही. आणि हे ज्या काय गोष्टी आहेत ज्या आता आपण बघतोय त्या गोष्टी बघण्यासाठी एक वेळ आपल्याला तरसावं लागेल अशी वेळ आहे मित्रांनो, तर ते तसं नको आहे मला. तर त्यासाठीच बघा, बघू शकता हा इकडे देवर आहे संपूर्ण. हे बघा असा काहीचा व्ह्यू आहे मित्रांनो. आणि जुन्या काळातल्या काय काय गोष्टी इथे आहेत या घरामध्ये त्या देखील मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. जसं की तुम्ही बघू शकता हे बघा, हा ही एक जी गोष्ट आहे ना ही खूप जुनी आहे. म्हणजे ज्या वेळेला हे आमचं ॲक्च्युली जे जुनं घर होतं ते जुनं घर तोडून मग हे घर बांधलं आहे. आणि इकडे कसं जास्त ये जा म्हणजे येत म्हणजे जास्त कोण येत नसल्यामुळे इकडे काय डेव्हलपमेंट फारशी केलेली नाही आहे, पण आता थोडी थोडी डेव्हलपमेंट आम्ही करतोय. तर ज्या काही जुन्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आता मी दाखवतोय, त्यातली ही एक गोष्ट आहे बघण्यासारखी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मित्रांनो बघू शकता ह्या बघा ह्या पेट्या मित्रांनो, तुम्हाला आता या कुठेच पाहायला नाही मिळणार कुठे, म्हणजे मोस्टली जर कुठे क्वचित पाहायला मिळालं तर, नाही तर मला तर वाटते जवळजवळ तुम्हाला नाहीच पाहायला मिळणार. ह्या बघा ह्या जुन्या काळातल्या पेट्या आहेत, 1, 2, 3, 4 त्या आजींनी जपून ठेवल्या आहेत. तर ह्या पेट्या मी म्हटलेलं पप्पा बोलले होते की काहीतरी याचे अरेंजमेंट करूया, पण म्हटलं नको ह्या मला ठेवायच्या आहेत, तर तशाच ठेवल्या आहेत. 4 पेट्या आहेत बघू शकता तुम्ही. तसंच हे बघा इथे वरती सामान ठेवण्यासाठी देखील, तसेच हे एक जुन्या टाईपमधल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तशाच ठेवल्या आहेत. हे बघा इथे पण वरती बघू शकता तुम्ही. आणि संपूर्ण हा असा परिसर. आणि सर्वात मेन ते म्हणजे मित्रांनो ही चूल, तर ही एक चूल आहे. पूर्वपास पण इथेच चूल होती जुन्या घरामध्ये, तर आम्ही पण तिची काही जागा चेंज अशी केलेली नाही, जागा पण तीच ठेवली आहे. तुम्ही बघू शकता हीच जागा आहे, फक्त गॅस आहे, तो गॅस आम्ही इथे लावतो पण तो आता बंद करून म्हणजे ढापून ठेवला आहे. तर अशी काही जी अरेंजमेंट नाही. आणि ही खिडकी आहे जिथून पुरेसा असा उजेड आतमध्ये आपल्याला येतो. आणि पाठीमागचा हा व्ह्यू आहे मित्रांनो घराचा, तन्मय झाडू मारतो आहे. हे बघा इकडे आपण जे गरम पाणी तापवतो त्यासाठी मित्रांनो एक सेपरेट अशी चूल आहे बघू शकता तुम्ही. आणि हा एक तिसरा रूम, असे एकूण 3 रूम आहेत, 1, 2, 3 आणि बाहेर एक मोठा हॉल. आणि या सगळ्यात घराच्या पाठचा व्ह्यू, वा एक नंबर मित्रांनो. हा व्ह्यू आहे ना मित्रांनो मला सर्वात जास्त जर कुठला व्ह्यू आवडत असेल ना तर तो हा व्ह्यू आहे घराच्या मागचा. आणि हा जो आहे ना मित्रांनो हा आहे जुन्या म्हणजे जुन्या काळामध्ये, म्हणजे आजोबांच्या वेळेला इथे आमच्याकडे गायी होत्या किंवा बैल होते, त्यांच्यासाठी गोठा आहे हा. तो अजूनपर्यंत तसाच आहे, आता काय गायी बैल कोणाकडे नाही आहेत, पण हा गोठा आहे तर तो आता तसाच आहे. म्हणजे हा पूर्णपणे आता रिकामी आहे, पण आता इथे काय ना काय जे सामान असतं ते ठेवण्यासाठी याचा वापर होतो. आणि तिकडे आता एक नवीन बाथरूम बांधला आहे आम्ही समोर, बघू शकता त्या साईडला. हे बघा आणि बाजूचा हा असा मित्रांनो एकंदरीत व्ह्यू आहे. आता मी उभा आहे ना तो घराच्या बरोबर पाठीमागे उभा आहे. आणि मगाशी म्हणजे मी तुम्हाला दाखवलं बघा की पायऱ्या चढून आपण येणार होतो ते आपण इकडून आलो असतो. हे बघा इथून ती वाटा येण्यासाठी बारीक ते आपण इथून आलो असतो, पण आपण तिकडून असं फिरून आलो आहे. आणि मित्रांनो बघू शकता उंचच उंच नारळाचं झाड आणि संपूर्ण ह्या गोष्टी. हे बघा मित्रांनो नशीब बनवणार ते असं, लकीली हा जो वाडा आहे तो आता ओपन केला आहे. तर पूर्वी कसा असायचा ना वाडा ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे थोडंसं ओपन केलं आहे त्यांनी. हा बघा मित्रांनो हा संपूर्ण असा गाई गुरांचा वाडा आहे. तर पूर्वी इथे ज्या गायी आहेत किंवा जी बैल म्हणू नका ज्या काही गोष्टी आहेत ते इथे बांधल्या जायच्या, तर आता इथे काहीच नसल्यामुळे संपूर्ण असं हे
बंद करून ठेवलं आहे, म्हणजे लाकडं ठेवण्यासाठी वगैरेचा वापर होतो किंवा बाकी ज्या काही गोष्टी आहेत ठेवण्यासाठी. आणि पाठीमागे आमची बाग देखील आहे. बाग दाखवतो. हे बघा गेट बघा मित्रांनो, जुन्या पद्धतीचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते तुम्हाला जवळजवळ सर्व जुन्याच पाहायला मिळतील. कुठल्या ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन तुम्हाला पाहायला नाही मिळणार. गेट पण तुम्ही बघू शकता, असा जुन्या टाईपमध्ये जसं ते लोकं बनवायचे ना त्यामधलाच हा प्रकारचा गेट आहे घराला. आणि इकडे देखील बघू शकता उंचच उंच नारळाची झाडं आहेत आणि बाकी अशी फुलझाडं वगैरे आहेत लावलेली. सर्व पप्पांनी आजोबांनी मिळून ही झाडं लावलेली आहेत. मित्रांनो आता आपण घराच्या बाजूने चाललो आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा हा संपूर्ण असा नजर आहे आजूबाजूचा, म्हणजे हे घर आहे आणि घराच्या बाजूने अशी थोडीशी वाट आहे. बघा वाळू देखील आहे अजून, म्हणजे बरंचसं जे काम आहे ना ते अजून करायचं बाकी आहे घराचं, त्यामुळेच वाळू आहे. आणि सगळ्यात मी मित्रांनो कौलाचं घर आहे. हे बघा बघू शकता संपूर्ण कौल आहेत घराला. अजिबात स्लॅब किंवा पत्राबित्र काय डेव्हलप करायचं नाही, कौलच ठेवायचे आहेत मला. त्यामुळे मी कौलाचंच ठेवलं घर, कारण जुन्या गोष्टी आहेत त्या मित्रांनो मला जुन्यात ठेवायचे. त्याच्यामध्ये फारसा असा बदल मला कोणताही करायचा नाही आहे. मी आधीच बोललो पप्पांना, त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व अशा ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मोस्टली जुन्याच पाहायला मिळतील. आणि इकडे देखील बघू शकता मित्रांनो, ते दीपूजाचं घर आहे आणि संपूर्ण ते देखील त्याच्याच आहे समोर आहे ते. तर हे बघा मोस्टली तुम्हाला कौलाचे घर इथे पाहायला मिळतील. ते बघा ते पण घर आहे ते कौलाचंच आहे, फक्त समोरची जी शेड आहे अंगणाची ती तुम्हाला पत्र्याची पाहायला मिळेल. तर ही एक खासियत आहे मित्रांनो. आणि ही संपूर्ण अशी वाडी आहे, मग अशी आपण वाडीच्या खालीमागे होतो. ते बघा तिकडे देखील पाटी दोन घरं आहेत आणि इकडे असे. आणि इथून मग वरती सडा म्हणून आहे, म्हणजे इथून वरती सगळं जंगल सुरू झालं आहे मित्रांनो. सरळ इथून ही वाट आहे जी गायीगुरं आहेत ती मित्रांनो चरणाला येण्यासाठी ते इथूनच न्यायचे सुरुवातीला. आता पण इकडूनच जातात, कारण वरती सरळ थेट गेलात ना तुम्ही इथून चालत, तर वरती सरळ मग जंगलच आहे मित्रांनो. चला आता संपूर्ण असा घराचा टूर दिला आहे आणि आता लॉक लावतो घराला. आता निघूया आपण आपल्या पुढच्या प्रवासाला, म्हणजे मालवणच्या दिशेने मित्रांनो निघायचं आहे आपल्याला थोडाच वेळामध्ये. तर आता आजूबाजूला देखील मित्रांनो वाडीतली घरं आहेत ती देखील आता मी तुम्हाला दाखवत खाली जातोय संपूर्ण. तर असा हा मित्रांनो हा एक लोक जो आहे तो हा असाच होणार आहे. गावातलं एक मंदिर देखील आहे मित्रांनो, ते देखील दाखवण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न असणार आहे. तर व्हिडिओ अजून संपलेले नाही आहे, शेवटपर्यंत बघत राहा. हे बघा मित्रांनो साईड व्ह्यू आहे आपल्या घराचा, तो ते आपलं घर आहे आणि हे बरोबर त्या नानाचं घर आहे जिथून आता आपण चावी घेतली ना ते घर, म्हणजेच ओंकारचं. ओंकार मुंबईला असतो जॉबनिमित्त आमच्यासारखाच. तर सर्वत्र वाडी आहे ना मित्रांनो, सर्व वाडी तुम्हाला खालीच मिळणार आहे. आणि गणपतीच्या वेळेला संपूर्ण वाडी मित्रांनो तुम्हाला पूर्ण भरलेली दिसेल, ते प्रत्येक गावामध्ये तसं ठरलेलंच आहे. तर ठीक आहे काही हरकत नाही मित्रांनो, गणपतीला आपण येण्याचं यावर्षी नक्की नक्की म्हणजे नक्की प्रयत्न करणार आहोत. कारण ती व्हिडिओ ना मित्रांनो खूप धमाकेदार असणार आहे, कारण भजनं किंवा बाकी ज्या गोष्टी असतात ना जाम मजा मजा असते जाम. सर्वत्र अशी आता ही वाडी आहे. आणि आता आपण एका दुसऱ्या वाट्याने खाली चाललोय, म्हणजे ज्या वेळेला आपण बाईक आणतो ना त्यावेळेला बाईक इथे खाली पार्क करतो आम्ही. तर ती जागा तुम्हाला मी आता दाखवतो. हे बघा असा काही सहा नजर आहे वाडीतला, खरोखर खूप भारीच वाटतं आल्यावर, म्हणजे शांततमय असं वातावरण आहे सर्वत्र अगदी. हे बघा मित्रांनो इथूनच आपण गाडी आणतो आणि गाडी आपण इथे पार्क करतो समोर या ठिकाणी. हे बघा समोरून तिकडून अशी आणली गाडी की इथे येऊन आम्ही गाडी इथे पार्क करतो. पण आता तिकडून तसं गेलो आणि तिकडे काकाची इकडे गाडी पार्क केली आहे आणि मग इकडून एक पाखडी आहे, इकडून पण आपण जाऊ शकतो आणि त्यासाठी देखील जाऊ शकतो. पण आता आपण तिकडून आलो आणि आता इकडून खाली आलो, कारण संपूर्ण राऊंड मला तुम्हाला दाखवायचा आहे. इकडून आलात ना सरळ तर हे पहिलं घर तुम्हाला लागेल. आणि ह्याच घरामध्ये मित्रांनो गणपती देखील बनवले जातात, म्हणजे आमच्याकडे जो गणपती आणतो तो आम्ही इथून आणतो. बरेचसे वाडीतले गणपती इथून बनतात. तसंच अजून एक घर आहे पलीकडे रस्त्याच्या, तिकडे देखील गणपती बनवले जातात. तर आता आपण ह्या साईडने सरळ आतमध्ये चाललो आहे. एक नंबर व्ह्यू मित्रांनो क्लास. हे बघा बघू शकता समोर आपल्या काकाचं घर आहे आणि हे अण्णा आजोबांचं. आणि आता मी मगाशी तुम्हाला जाताना दाखवलं नाही, पण आता बघू शकता बरोबर माझ्या पाठीमागे वीर आहे. तर या विहिरीच्या इथेच मी आता पुढे उभा आहे. एकाच फ्रेममध्ये दोन घर तुम्हाला दिसत असतील. वा हे एक नंबर व्ह्यू मित्रांनो. आता आपण चाललेलो आहोत गावातलं मंदिर आहे ते दर्शन घेण्यासाठी मित्रांनो, कारण आता मंदिराचं दर्शन घेऊया आणि मग तिकडून आपण थेट आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजे मालवणला निघूया. जवळजवळ माझ्या मध्ये अजून 2-1 तास तरी लागतील मालवण, कारण इथून 50-60 किलोमीटर मालवण आहे. तर ठीक आहे काही हरकत नाही मित्रांनो, चला डायरेक्टली भेटूया थोड्याच वेळामध्ये. Thank you.
माझ्या चार साईडला तुम्ही बघू शकता, आता मी वरती आलोय, म्हणजे एकंदरीत मी आता रेंजमध्ये आलोय प्रॉपर. आणि तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच की मी माझ्या कोकणातल्या घराचा देखील टूर दिलेला आहे मित्रांनो. म्हणजे जी आमची वाडी आहे माईन हत्तनकरवाडी, त्या गावामध्ये मित्रांनो मी आता होतो. मागाशी तुम्ही बघितलात, तसंच मी माझे देखील घर दाखवलं आणि आजूबाजूला मित्रांनो जो वाडीचा माहोल आहे तो देखील दाखवला. तसंच गावातलं मित्रांनो जे मंदिर आहे माधवगिरी प्रसन्न तिकडे देखील आपण गेलो. तर आता आपण निघलो आहोत मित्रांनो पुढे मालवणच्या दिशेने. तर ह्या व्हिडिओचा मित्रांनो मी आता इथे एंड करतोय, कारण कसं ना मित्रांनो आता व्हिडिओ बनतायत हळूहळू हळूहळू, तर ते मी त्या पार्टच्या रूपाने तुम्हाला दाखवीन. एक पार्ट दोन पार्ट असे सर्व एकत्र दाखवू शकत नाही, खूप लेंदी होईल मित्रांनो व्हिडिओ त्यासाठीच. तर मित्रांनो व्हिडिओचा हा एंड मी इथेच करतोय. एकंदरीत मित्रांनो तुम्हाला माझं कोकणातलं घर आणि कोकणातली आजूबाजूचं हे वातावरण आहे कसं वाटलं ते मला कमेंट करून जरूर कळवा. आणि जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात भेटू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन पार्टमध्ये, तोपर्यंत यवा कोकण आपलोच असा.